हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है। नमस्कार, मी पियुषा, स्वागत है तुमचं डिजिटल प्रभात मध्ये। शिवसेना नेते ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मंजूर झालेला आहे आणि त्याच निमित्ताने आता पुण्यामध्ये शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाठीमागे माझ्या कशा पद्धतीनं हे जे काही शिवसैनिक आहे ते जल्लोष करत आहेत, एकमेकांना पेढे भरवत आहेत आणि त्याच पद्धतीनं घोषणा देऊन या निर्णयाचं या जामीनाचं स्वागत करत आहेत संजय राऊत यांच्याबद्दल। त्यांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहे त्यांना जामीन मिळाल्यानंतर हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुण्यातील शिवसेना कार्यालयासमोर समोर हे जे काही जल्लोष आहे तो साजरा होत आहे। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, काय भावना आहे नेमक्या, अखेर जामीन मंजूर? आमच्या शिवसैनिकांसाठी ही दिवाळी आहे। आम्ही आज हा पेढे वाटा म्हटले होते साहेब, त्यास आतमध्ये जाताना, पण बाहेर आल्यावर आम्ही पेढे वाटलेत जेणेकरून साहेबांचा जल्लोष हा झालाच पाहिजे सुटल्याचा, जे आणि इथून पुढे आमची धडाडती तोफ ही कायमच अशी भाजपवर बरसत राहणार आहे आणि आम्ही त्याला उरून पुरणार आहोत। संजय राऊत साहेब, ही आमची धडाडती तोफ आहे। मी रोहिणी कोल्हाळ, उपशहर संघटिका, ज्या अर्थी काल चंद्रालाच चंद्रग्रहण होतं त्या प्रकारे आमच्याही आज पक्षाला थोडं ग्रहण लागलं होतं। काल चंद्रग्रहण सुटलं, आज आमचं चंद्रग्रहण सुटलेलं आहे। आमचे संजय राऊत साहेब 102 दिवसानंतर आज पुन्हा बाहेर आलेली आहेत आणि ही मुलुक मैदानी तोफ अशीच धडाडत राहणार आहे। शिवसेनेची बुलंद तोफ, धडाडती तोफ मागच्या 102 दिवसापासून ईडीच्या माध्यमातून तुरुंगात डांबली गेली होती, परंतु 102 दिवसामध्ये ही धडाडती तोफ पाहून आणि सुलाखून निघालेली आहे। त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे की बुलंद तोफ लेखणीच्या माध्यमातून वाणीच्या माध्यमातून विरोधकांना आता काय उत्तर देते, कसं फैलावर घेते हे बघण्याकरता महाराष्ट्रातील नाही तर देशातील जनता उत्सुक आहे। त्यामुळे आजपासून उद्यापासून नाही तर आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून विरोधकांचं अजिबात खरं नाही आहे हे बघायला नक्कीच आम्हाला मजा वाटेल।